मुलांनो कुसुमाग्रज म्हणतात की किती अडचणी आल्या संकट आली जिद्द सोडू नये हे महत्त्वाचं। आणि शेवटी ते आपल्याला सांगतात मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून कौन है? मैं है मैडम। गुंजे तू काय लहान पोर आहेस का चिरांगती आईला? नहीं मैडम, ते मला शाळेत यायला उशीर झाला ना म्हणून ढळले मी। आणि ही अशी बास कर बास कर, तुझ्याकडे शाळेत उशीर यायला 17 कारण आहेत। हां इकडे ये आणि कोंबडा बन। कोंबडा कसं बनू म्या? कोंबडी बनन काय म्हणलीस? काय नाही मॅडम। गुंजा इकडे ये आणि कोंबडा बन। हाय आले। तर मुलांनो या वर्षी आपल्या वर्गातून स्कॉलरशिप परीक्षेला कोण कोण बसलं होतं? मॅडम मैं भी। उगापा बस। तर मी आता शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यंदा आपल्या शाळेत ज्या विद्यार्थिनीने पहिला नंबर पटकावला आहे तिचं नाव जाहीर करते। ए गुंजे तुला नाही मिळणार बघ, मॅडमने तुला कोंबडा बनवलाय कोंबडा। ए गप्प बसा। तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलीचं नाव आहे कुमारी गुंजा वाडीकर। शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिपच ना वा? हो गुंजा घे प्रमाणपत्र घे। मॅडम ते म्या शाळेत उशीर आले म्हणून तुम्ही मस्करी तर नाही करत आहे ना वा? गुंजा अगं तू माझ्या वर्गातली सगळ्यात हुशार विद्यार्थिनी आहेस, तुला खोटं वाटतंय का? तू स्वतः येऊन बघ प्रमाणपत्रावर नाव कोणाचं येते। घे बघ। गुंजा अरे रडू नकोस, अगं तुझेच कष्ट आहेत हे, चांगली मोठी हो चांगली शिक, आपल्या डोंगरवाडीचं नाव मोठं कर। गुंजा मला खात्री तुला मिळालेल्या या संधीचं तू नक्की सोनं करणार। आणि बाई एक गोष्ट ध्यानात ठेव, तुझ्या आईनं खूप कष्ट घेतले, तिला सुखी ठेव पोरी। काय झालं? What's up?
लवकर भरून द्या, मला लई घाई आहे. कधी एकदा घरी जाते आणि आईला या स्कॉलरशिप बद्दल सांगते असं झालंय. गुंजे तू एक काम कर, वाज शाळेला सुट्टीच घे. खरंच मॅडम? योशी राखून की नाही माझ्या आईचं तोंड गॉड होईल आणि आजीचं बंद होईल. का ग असं का? कारण स्कॉलरशिप पेक्षा तिला योशीरालाही आवडतोय म्हणून.